नवीन बस स्टँडकडे जाणाऱ्या मार्गाने भूमिगत गटारीच्या धाप्याला पडला मोठा खड्डा. खड्डा वाढत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. जिल्हा अधिकारी यांच्या निवासस्थानासमोरून नवीन बस स्टँडकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला मोठ्या नाल्या भूमिगत करण्यात आल्या. त्या नाल्यांवर सिमेंटचा धापा टाकण्यात आलाय. हा धापा निकृष्ट दर्जाचा सिमेंटपासून बनविल्याचे नागरिक बोलून दाखवित आहेत. त्यामुळे हा धापा रस्त्याच्या एका बाजूने तुटला असून तेथे मोठा खड्डा पडलाय. तो रस्त्याच्या बाजूला वळण मार्गावर असल्याने हा खड्डा वाहन चालक धारकांना धोक्याचा असल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या मार्गावर साचलेले पाणी या खड्ड्यात पडत आहे. साचत असलेल्या पाण्यामुळे हा खड्डा पायदळ व वाहन चालकांच्या नजरचुकीने एखाद्या वेळी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काही वाहनधारकांनी हा खड्डा बुजवण्याची मागणी पब्लिक ॲप टीमशी बोलताना प्रशासनाला केली. साहेब, ये पूरा पोकल है, यहाँ से गाड़ियाँ वगैरह जाते हैं, हम उनको मना करते हो, मना करने के बाद में भी इधर से जाते हैं वो. हम बोलते हैं उस सीट से जाओ आप, तो ये सीट से जाते हैं वो लोग. हमको ऐसा डर लगता है कि गिर ना जाए इसके अंदर कोई, और गिर के किसी का नुकसान ना होना चाहिए. और यहाँ बहुत प्रॉब्लम हो रही, ट्रॉफिक जाम हो रहा है यहाँ पर. खड्डे के कारण लोग रॉन्ग साइड गाड़ियाँ डालते हैं इधर से. हम हमेशा मना करते हैं किसी को भी, फिर भी लोग सुनते नहीं. ये गड्ढा बुझना चाहिए, हमारी इतनी विनंती है, ये गड्ढा बुझना चाहिए. ये इधर से रॉन्ग साइड भी लोग आते हैं, बहुत प्रॉब्लम होती है उससे. ऐसा डर लगता है हमारे को कि कोई गिर ना जाए उसके अंदर. इसके पहले एक बाइक वाला गिरा यहाँ से, गिर के उसके हाथ को और पैर को लगा, थोड़ा सा ब्लड वगैरह भी निकला बाहर उसका. हमने उसको उठाए, पानी वगैरह पिलाए और ड्रेसिंग के लिए उधर भेजे थे. यही प्रॉब्लम है यहाँ पे इतना बाकी. और कितना फुट है ये कितना फुट है पता तो नहीं.